शेतकऱ्याचा जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित केलेला की वीज बिलं जास्तीत जास्त 7-12 नोंद करून शेतकऱ्यांवर अन्याय करण्याच्या दृष्टीनं आणि ते कुठलाही आदेश नसतानासुद्धा सरकार जाणून बुजून शेतकऱ्यांच्या 7-12 मागील थकबाकी वसूल करण्याचा एक इरादा शासनाने नियुक्त केला आहे तो पूर्णपणे चुकीचा व अन्यायकारक आहे। हा कुठल्याही कोर्टाचा आदेश किंवा हे नसताना जर थकबाकी जर वसूल करायची असेल तर 3 वर्षाच्या आतली थकबाकी ही वसूल करत असताना कायदेशीर मार्गाने ती 3 वर्षाच्या आत वसूल करता येते। तर शेतकऱ्यांचं वीज बिल जर वेळेत भरत असूनसुद्धा त्यांना भारनियमनुसार पिकांची होरफळ होते याकडे सरकार किंवा MSEB जाणून बुजून दुर्लक्ष करत असून शेतकऱ्यांचं शेती उत्पन्नाचं नुकसान अतोनात झालेलं आहे। पण असं असतानासुद्धा MSEBनं भरमसाठ बिलं पाठवून त्यांची वसुली चालू केलेली आहे ते अन्यायकारक आहे आणि ही वसुली येनकेन मार्गाने चालू केलेली आहे। कारण सरकारचं धोरणच असं आहे की MSEB हे खाजगीकरण केल्यामुळं त्या 3 कंपन्या झालेल्या आहेत, त्या वितरण कंपनी, प्रॉडक्टिव्ह कंपनी आणि उत्पादित कंपनी। अशा ह्या कंपनीला कर्मचाऱ्यांना जे हे दिलेलं आहे पगारवाढ करून दिलेली आहे ते पगारवाढ ही कुणाच्या ह्याच्यावर केली आहे तर शेतकऱ्यांच्या जीवावर केलेली आहे। आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठमोठे टावर उभा केलेत त्या 10-10 वर्ष त्या टावरचे अद्याप त्यांची MSEBनं बिलं दिलेली नाहीत। परंतु शेतकऱ्यांचं 1-2 वर्षाचं दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं अशा परिस्थितीमध्ये काय बिल थकलेलं असेल तर त्या थकबाकी वर राज्य शासनानंसुद्धा 50% बिल भरून घ्या आणि शेती पंप बंद करू नये असं त्यांना आदेश दिलेला असतानासुद्धा काय गैरमार्गाने ही वसूल करण्याचा एक 7-12 नोंदी चढवून शेतकऱ्याची पिळवणूक करून त्यांच्या जमिनी हडप करण्याचा उद्देश असल्यामुळं सरकार महसूल विभागाशी MSEB संधान बांधून हे बेकायदेशीर वसुली करण्याचा प्रयत्न करून काही जप्ती आदेश नोंदवण्याचा इरादा त्यांनी नेमलेला आहे। तो जप्ती आदेश कुठल्याही कोर्टाने त्यांना आदेश दिलेला नसतानासुद्धा केवळ दांडगाव्यानं किंवा जबरदस्तीनं शासन राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू असून शेतकऱ्यांना चारी मुंड्या तीच करून त्यांच्या मतावर हे राज्य करत आहेत। आणि अशा स्थितीत निवेदन देत असताना काही पदाधिकारी या निवेदनाकडं दुर्लक्ष करून त्यांनी त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न घरातली उपस्थित करून त्या आमच्या निवेदनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आमच्या थोडं निदर्शन झालं। परंतु आम्ही दिलेल्या निवेदनात त्या निवेदनानुसार त्यांनी आम्ही पाठपुरावा करू असं आम्हाला अभिवचन त्यांनी दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो।